नवीन वर्षातला येणारा पहिला सण म्हणजे भोगी। मकर संक्रांतीच्या आदले दिवशी आपण भोगी साजरी करतो। थंडीच्या दिवसांमध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या आपल्याला खायला मिळतात, तर याच्यातल्या काही भाज्या मिक्स करून आपण ही भोगीची मिक्स भाजी तयार करतो आणि हा नैवेद्य जो आहे तो धरणी मातेला आपण अर्पण करतो। आणि ही भोगीची भाजी भाकरी जी आहे ती कोल्हापूर भागामध्ये आजूबाजूच्या घरांमध्ये वाटली जाते। तर अशी ही भोगीची मिक्स भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। स्वागत आहे तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये। चला तर मग ही मस्त अशी भोगीची भाजी कशी बनवायची ते बघूयात। तर आता आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला इथं एक लागणार आहे पॅन। पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे लांबट असे चिरून घेतलेले आहेत। ते चांगले आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। कांदा चांगला आता परतून झालेला आहे। दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या मी इथं घातलेले आहेत आणि आल्याचे दोन तुकडे असे घालायचे आहेत आपल्याला। आता इथं अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते घातलं आहे आणि दोन मोठे चमचे इथं घालत पांढरे तीळ आणि मस्त असं खमंग खरपूस आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचं आहे, म्हणजे याचं वाटणसुद्धा तितकं छान आणि असं बारीक होतं। तर हे बघा असं मी भाजून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घेऊया। आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये असं बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची। सुरुवातीला कोरडं वाटायचं आणि त्यानंतर पाणी घालून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तर असं हे वाटण मी आता तयार करून घेतलेलं आहे। आता भाज्या आपण फोडणीला घालणार आहोत, पण भाज्या आपल्याला काय काय लागणार आहेत ते एकदा बघून घेऊयात। तर इथं घेवडा घेतलेला आहे अर्धी वाटी, कांद्याची पात अर्धी वाटी, बारीक अशी चिरून घ्यायची कांद्याची पात। त्यानंतर हरभरे अर्धी वाटी, गाजर अर्धी वाटी, वटाणा अर्धी वाटी, त्याच्यानंतर ही बोरं घेतलेली आहेत 5 ते 6 आणि हे शेंगदाणे जे आहेत ते मी 1 ते 2 तास असे भिजवून घेतलेले आहेत पाण्यामध्ये। आणि इथं 2 वांगी आणि याच्यामध्येच 1 बटाटा मी असे काप करून घातलेले आहेत। साधारणतः अशा मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला। तर ह्या सगळ्या भाज्या आपल्याला घालायच्या आहेत। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि 3 मोठे चमचे मी याच्यामध्ये घातलेले आहेत तेल। त्याच्यानंतर 1/2 चमचा घालूयात मोहरी। मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालणार आहोत। आता सगळं वाटण या तेलामध्ये घालायचं आणि चांगलं असं परतून घ्यायचं। गॅसची फ्लेम जी आहे ती मी स्लोच ठेवलेली आहे। आता याच्यामध्ये पुढचे मसाले घालूयात। आता 1/2 छोटा चमचा हळद घातलेली आहे। त्याच्यानंतर हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे, 1/2 मोठे चमचे घातलेला आहे। तुमच्याकडे कोणताही साठवणीचा मसाला असेल किंवा लाल तिखट असेल ते तुम्ही इथे घालू शकता। त्याच्यानंतर धणे आणि जिरे यांची पावडर 1 चमचा आणि 1 छोटा चमचा इथं घातलेले आहेत तीळ। गरजेनुसार मीठ घालूयात आणि भाजी तयार झाली की त्याच्यानंतर आपण अंदाजाने आपले मीठ जर कमी झालं असेल तर आणखीन घालू शकतो। तर आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। मसाला छान आपला परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये थोडंसं घालूयात पाणी आणि पाणी घालून पुन्हा 1/2 मिनिटभर आपण हे परतून घेऊयात, म्हणजे छान भाजीला आपल्या तळी येते आणि कलरसुद्धा छान येतो। तर हे बघा साईडून असं तेल सुटायला लागलं की आपण वरून घालणार आहोत भाज्या। सुरुवातीला वांगा आणि बटाटा घालायचा। काही ठिकाणी ह्या भाज्या ज्या आहेत त्या प्रत्येक भाजी ही वेगळी बनवली जाते। तर आता वांगं बटाटा घातल्यानंतर बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या आपण याच्यामध्ये घालणार आहोत। आता भिजवलेले शेंगदाणे मी घातलेले आहेत। भाजीमध्ये हे खाताना आपल्याला दाताखाली आले की खूप छान लागतात। त्यानंतर सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत। आता बोरं जर तुम्हाला याच्यामध्ये आवडत असतील तर घाला, किंवा साईडला आपण ताटामध्ये ज्यावेळी नैवेद्य दाखवतो त्यावेळी साईडला असे ठेवले तरीसुद्धा चालतात। तर अशी भाजी एकदम मस्त अशी मिक्स करून घेऊयात। तुम्ही तर कलर बघा किती छान असा आलेला आहे। तर छान अशी भाजी आपली मिक्स करून झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण घालूयात पाणी, पण लक्षात ठेवायचं की पाणी याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे।
आणि छान अशा भाज्या आपल्याला या शिजवून घ्यायच्या आहेत. आता याच्यावरती झाकण ठेवून देऊयात आणि मीडियम गॅसवरती ही भाजी आपण शिजवून घेऊयात. तर आता मध्ये मध्ये भाजी आपल्याला हलवत राहायची आहे, त्याच्यामुळं एक समान ह्या भाज्या शिजल्या जातात. तर हे बघा, आता ह्या भाज्या चांगल्या अशा शिजलेल्या आहेत. आता वरून याच्यावरती घालूयात कोथिंबीर. तर ही भोगीची मिक्स भाजी आता तयार झालेली आहे. आता आपण तीळ लावलेल्या भाकरी तयार करून घेणार आहोत. तर आमच्या या कोल्हापूर भागामध्ये साधारणतः भोगीला तांदळाची भाकरीच बनवली जाते, त्यामुळं मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आमच्याकडे ही भोगीची जी भाजी भाकरी आम्ही बनवतो ती आजूबाजूच्या घरांमध्ये वाटण्याची पद्धत आहे. तर तांदळाची भाकरी मस्त अशी पोळपाटावरती थापून घ्यायची आणि थोडीशी गोल झाली की त्याच्यावरून आपल्याला टाकायचे तीळ. तर हे बघा, थोडी छोटी भाकरी असतानाच तीळ टाकायचे, म्हणजे व्यवस्थित त्याला ते असे चिकटले जातात. तुम्ही जी ज्वारीची, तांदळाची किंवा बाजरीची कोणतीही भाकरी बनवू शकता. आता इथं तव्यामध्ये भाकरी आपण भाजून घेऊयात. टाकल्यानंतर सगळीकडे कडेने आपलं असं पाणी लागलं गेलं पाहिजे, म्हणजे छान भाकरी आपली फुगते सुद्धा आणि अशी कोरडी पडत नाही, त्यामुळे कडेपर्यंत व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं. आणि थोडीशी कोरडी होत आली म्हणजे पूर्ण पण आपल्याला कोरडी करायची नाही, ही बाजूवरची थोडीशी असं पाणी असतानाच थोडंसं परतून घ्यायची. अगदी कोरडी केली तर मग ती चांगलीशी फुगत नाही. तर हे बघा, आता परतून घ्यायची आणि खालची बाजू व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आणि त्यानंतर ही भाकरी पलटवून घेऊन याच्यावर थोडंसं असं दाबायचं, म्हणजे भाकरी आपली चांगली अशी फुलते. तर हे बघा, गोल गरगरीत अगदी टम्म अशी भाकरी आपली इथं फुगलेली आहे. तर या भाजीसोबत खायला ही भाकरी खूप छान अशी लागते. तर ही तांदळाची मस्त अशी गोल गरगरीत टम्म फुगलेली भाकरीसुद्धा आपली तयार झालेली आहे. या भोगीला तुम्ही अशा पद्धतीनं ही भाजी बनवून बघा. आणि ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुमची भाजी कशी बनली ती कमेंट करूनसुद्धा मला जरूर सांगा. आता वरून घालूयात याच्यात तीळ. तर मस्त आजचा आपला हा भोगीचा नैवेद्य तयार झालेला आहे. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. भेटूयात नवनवीन रेसिपीजसह कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये. धन्यवाद.